हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण छोटे छोटे वाक्य तयार करायला शिकणार आहोत। तुम्ही मुलांना छोटे छोटे वाक्य तयार करायला शिकवा, मराठी टू इंग्लिश सेंटेन्स, मराठीमधून इंग्रजीमध्ये एकदम छोटे छोटे वाक्य तयार करायला शिकणार आहोत। वाक्य वाचूया। मला पैशाची गरज आहे, मला पैशाची गरज आहे, हे वाक्य आहे मराठी वाक्य। या मराठी वाक्यामधूनच आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य तयार करायचे आहे। तर मराठी टू इंग्लिश सेंटेन्स म्हणजे मराठी वाक्यामधून इंग्रजी वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करायला शिकायचे आहे। तर सुरुवातीला आपण काय घेणार आहोत, मला। मलाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, आय। आय म्हणजे काय, मी किंवा मला। तर आय म्हणजे मी किंवा मला करता या ठिकाणी आपण सुरुवातीला घेणे। त्यानंतर काय घेणार आहोत, गरज। गरज आहे, गरजला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, नीड, एन डबल ई डी। नीड म्हणजे काय, गरज असणे किंवा गरज आहे। आय नीड, कशाची गरज आहे, पैशाची। पैशाला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, मनी, एम ए एन ई वाय, एम ओ एम ओ एम ओ सॉरी एम ओ एन ई वाय। मनी म्हणजे काय, पैसा, पैसे। मला पैशाची गरज आहे, आय नीड मनी। पहा किती सोपे वाक्य आहे, म्हणजे मराठी वाक्यामधून इंग्लिशमध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण हे वाक्य तयार करायला या ठिकाणी शिकलो आहोत। तर तुम्ही असेच वाक्य मुलांना तयार करायला शिकू शकता। नेक्स्ट वाक्य आपण वाचूया, मी कधीच खोटं बोलत नाही, मी कधीच खोटं बोलत नाही, हे वाक्य आहे मराठी वाक्य। या मराठी वाक्याचेच आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य तयार करायचे आहे। तर इंग्लिशमध्ये वाक्य आपण तयार करू। मी एक नंबरला काय घेणार आहोत आपण, आय। आय म्हणजे काय, मी। कधीच खोटं बोलत नाही। त्यानंतर काय, आयच्या नंतर काय घेणार आहोत आपण, आय नेव्हर, एन ई व्ही ई आर। नेव्हर म्हणजे काय, कधीच। नेव्हर म्हणजे काय, कधीच। मग आता राहिलेला शब्द काय, खोटं, ली, एल आय ई, ली म्हणजे काय, खोटं बोलणे, खोटे बोलणं। मी कधीच खोटं बोलत नाही, आय नेव्हर ली, आय नेव्हर ली। पहा हे वाक्य एकदम सोप्या पद्धतीने आपण तयार केले आहे। नेक्स्ट वाक्य आपण वाचूया, माझी वाट पहा, माझी वाट पहा, हे वाक्य मराठी वाक्य आहे। हे वाक्य एकदम सोपे वाक्य आहे, म्हणजे मराठी वाक्य एकदम छोटे वाक्य आहे। या छोट्या वाक्याचेच आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य तयार करायचे आहे। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी काय घेणार आहोत, तर पहा, माझी वाट पहा, वेट, डब्ल्यू ए आय टी, वेट म्हणजे काय, वाट, वेट म्हणजे काय, वाट। वेट फॉर, एफ ओ आर फॉर मी, एम ई मी, मी म्हणजे काय, मला, माझी, मी किंवा मला किंवा माझी। माझी वाट पहा, वेट फॉर मी, वेट फॉर मी। नेक्स्ट वाक्य आपण वाचूया, उशीर करू नकोस, उशीर करू नकोस, हे वाक्य आहे मराठी वाक्य। या मराठी वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य तयार करू, डोंट, डी ओ एन टी, डोंट म्हणजे काय, नकोस, डोंट म्हणजे काय, नकोस। डेले, डी ई एल ए वाय, डेले म्हणजे काय, उशीर, डी ई एल ए वाय, डेले मीन्स उशीर, डोंट म्हणजे नकोस, उशीर करू नकोस, डोंट डेले। नेक्स्ट वाक्य आपण वाचूया, मी तुमची मदत करेन, मी तुमची मदत करेन, हे वाक्य मराठी वाक्य। या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य तयार करायचे आहे। तर सुरुवातीला आपण घेऊया, मी, आय, आयच्या नंतर काय, करेन, म्हणजेच वाक्य भविष्यकाळातील वाक्य। भविष्यकाळामध्ये आपण कशाचा वापर करत असतो, विलचा, डब्ल्यू आय डबल एल, करेन, मी तुमची मदत करेन, न, करेन म्हटल्या काय, विल, आय विल, डब्ल्यू आय डबल एल, काय करेन, मदत। मदतला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, हेल्प, एच ई एल पी, हेल्प म्हणजे काय, मदत करणे, मदत, याची एल पी एल मीन्स मदत। वाय ओ यू, यू म्हणजे काय, तू किंवा तुमची, मी तुमची मदत करेन, आय विल हेल्प यू। नेक्स्ट मराठी वाक्य आपण वाचूया, देव तुमचे भले करो, देव तुमचे भले करो, हे वाक्य मराठी वाक्य। या मराठी वाक्याचे आपण इंग्लिशमध्ये वाक्य तयार करू, मे, एम ए वाय, मे, गॉड, जी ओ डी गॉड, ब्लेस,
BLESS, ब्लेस, यू YOU. देव तुमचे भले करो, मे गॉड ब्लेस यू. मे म्हणजे काय? करणे, करो. गॉड म्हणजे देव, ब्लेस म्हणजे भले, आणि यू म्हणजे तुमचे. तर अशा प्रकारे आज आपण छोटे छोटे वाक्य घेऊन एकदम सोप्या पद्धतीने वाक्य तयार करायला शिकलो आहोत, मराठी टू इंग्लिश सेंटेन्स.